नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी विधान परिषदेत नागपूर एन आय टी भूखंड घोटाळ्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आणि विधानसभेत मोठा गदारोळ झाला सभागृहाचे कामकाजही काही वेळापुरते बंद पाडले गेले या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यात येत असलेलं नागपूर एन आय टी भूखंड प्रकरण नेमकं काय का हेच आपण बातमी व्हिडिओजमध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही बातमी व्हिडीओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक cara मुख्यमंत्री आणि भूखंड घोटाळा हे समीकरण महाराष्ट्राला नवे नाही आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा सुरुवातीला जाणून घेऊयात विरोधकांनी का आरोप काय केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपुरातील एन ची जमीन बिल्डरांना कवडीमोल दरात देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय एकनाथ शिंदे यांनी तब्बल त्र्याऐंशी कोटीची जमीन बिल्डरांना अवघ्या दोन कोटी रुपयांना दिल्याचा आरोप करण्यात आलाय संबंधित प्रकरण न्यायालयात गेले विशेष म्हणजे याबाबतच्या एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर झालेला व्यवहार कोर्टानेही कोर्टान ओढल्याचा दावा विरोधकांनी केलाय तर मंत्रीपदाचा दुरुपयोग करून अनियमितता केल्यानं शिंदेनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे आता हे हे का प्रकरण काय समजून घेऊयात तर नागपूरच्या उमरेड रोड मौजा हरपूर परिसरात नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने म्हणजेच एन आय टीने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जमीन संपादित केली होती दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जमीन कमी किमतीत सोळा लोकांना भाडेतत्वावर देण्याचे निर्देश दिले होते बाजार भावानुसार या जमिनीची किंमत त्र्यांशी कोटीच्या आसपास होती मात्र ही जमीन केवळ दोन कोटींमध्ये सोळा जणांना भाडेतत्त्वावर देण्यात यावी असा आदेश एकनाथ शिंदे यांनी नगर विकास मंत्री असताना दोन मध्ये दिला होता नागपूर मधील हे भूखंड एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झोपडपट्टी वासियांच्या पुनर्विकासासाठी संपादित केले होते पण या संपादित केलेल्या जमिनी आणि सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीचे वितरण करताना काही अनियमितता केली असल्याचा ठपका कॅगने ठेवला होता त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी दोन हजार चार साली या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यामुळे हे प्रकरण गेले अनेक वर्ष कोर्टात प्रलंबित होतं असं असतानाही तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हेच भूखंड अत्यंत कमी किमतीत खासगी विकासकांना देऊ केली ही माहिती कार्यकर्ते कमलेश शहा या आर टी आय कार्यकर्त्याला मिळाल्यानंतर यावर अॅडव्होकेट आनंद परचुरे यांनी परसेस दाखल केली तर प्रकरणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून नियमानुसारच या जमिनीचा व्यवहार झाला कोर्टाने ताशेरे ओढलेले नाहीत तर मी माझ्या अधिकाराचा गैरवापर केलेला नसून एन आय टी भूखंड असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले दरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत त्यांच्याकडून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर झाली आहे तुमचा निरोप घेण्याची पण त्याआधी विरोधकांच्या मागणीनुसार एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा की नाही आणि या एनआयटी घोटाळ्याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद